द्रोणगिरी आईची पहिली पायरी आजी बोलते इथपासून चालू होते, म्हणजे आमच्या भजनाच्या घरातूनच आईची पालखी निघत असते. सो इतना पहिली पायरी ती इच लागते. द्रोणगिरी आईचा महिमा मोठा, आमचे उरणचे डोंगरानू करंजा गावचे आगरी कोली. प्रसादाचा कार्य इकडे चालू आहे बघा, बटाटे वगैरे सोडले. आई द्रोणगिरी पारा झाल्यानंतर अशी मीटिंग होते आणि याच्यामध्ये काही विषय असतील तर मांडले जातात. हाय, नमस्कार, कसे आहात सर्व. मी राजदीप गरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या युट्यूब चॅनलवरती. सकाळीचे 5 वाजलेत, पाचवी माल आणि रंग पांढरा सफेद आणि आम्ही सर्व निघालो आहे. म्हणजे या दिवसाला, पाचव्या मालीला सर्व महिला ऐ अशा रोजच जात असतात मला तरी वाटते ना, पाचव्या मालीला जात असतात, पाचव्या आणि सातव्या मालीला जास्त करून जात असतात महिला. आणि बघा, पहिल्या पायरीचा द्रोणगिरी आईची पहिली पायरी आजी बोलते इथपासून चालू होते, म्हणजे आमच्या भजनाच्या घरातूनच आईची पालखी निघत असते. सो इथनं पहिली पायरी ती इच लागते, पहिल्यापासून ही पायरी आहे, तिथनं आम्ही सुरुवात करत असतो. आजी बोलते तसं आम्ही करतो. तर पहिली पायरी ई आहे, आपण कापूर लावलेला आहे, आता निघूया पुढे. चलो, द्रोणगिरी माते की चलो जय. फुलं गे कशी दिली विचार, पैसे आणले मी. मला माहिती होता दर वेळेप्रमाणे इकडं सफेद कमलाचे फुलं असतात. घे आपल्या चौघांना चार सफेद, रंग पांढरा, चेहरे काले, फक्त चेहरा पांढरा इकडंच आहे. मस्त फुललेलं आहे बघा. किती रुपयाला? भरपूर महिला येऊन बघा कापूर लावून जात असतात. कापूर बघून तुम्ही बघू शकता, अर्धे दिवे लावले छोटे छोटे, ते मेहनाचे असतात. ते दोन्ही साईडला होतील. कमलाची फुलं इकडे द्या, फुलानं पकडायचा काम मला दिला आहे. आमची मावशी आणि मामी काय झाला, मामी रागवली वाटतं. मामीसला हे सांगितलं नाही ना कापूर लावायला या म्हणून. मामी तुम्ही कापूर लावून गेल्यात, कापूर लावून गेल्यात तुम्ही. मग आता परत याल का सातव्या मालीला? आता सातव्या मालीला, ठीक आहे, ओके, बाय बाय. मामी भेटलंय आणि यांच्याकडेच मी लहानाचा मोठा झालो. प्रत्येक वेळेला म्हणजे. तर मामी आपण आता कापूर लावत वरती आलोय, तर ते का लावत असतात? आपल्याची एक मनाची इच्छा असते आणि आपल्या जीवनात जसं म्हणजे तिचा हे असते ना आपल्याकडं, तो आपल्या जीवनात पण उजाळा होऊ देस, आपल्याला पाठीचे आशीर्वाद राहू देस, त्यासाठी हे सगळं केलं जात. म्हणजे कापूर लावत, कापूर लावायचे, पुढची पिढी सुख समृद्धीने नांदू दे एवढी इच्छा असते. म्हणजे इच्छा पण आपण मागत असतो किंवा आपले इच्छा पूर्तीसाठी. ठीक आहे, धन्यवाद. हो, नानी मामी आमची. तुमच्या सर्व झालेत वाटते इच्छा पूर्ण, काय सातव्या मालीले आल? इच्छा पूर्ण कशा होतील, माझून कापू ये नाही लावत. चला गिरी आईचा महिमा मोठा, आमचे उरणचे डोंगरानू करंजा गावचे आगरी कोली, बघा नाचतान आवडीनू आई द्रोणगिरी माऊली, देई भक्ताना साऊली आई द्रोणगिरी माऊली, देई भक्ताना साऊली. Thank you.
आज पाचवी माल आणि पाचवी मालेला प्रसाद असतो, खूप मोठ्या प्रमाणात प्रसाद केला जातो आपल्या मंदिराजवळ सर्व भाविकांसाठी। तो प्रसाद आता प्रसादाचं कार्य इकडे चालू आहे, बघा बटाटे वगैरे सोडली, खिचडी बघा तुम्ही। मामा मध्ये मामा मी काय बोलते, दरवर्षी आपल्या पाचव्या मालेला प्रसाद असते ना? दर पाचव्या माले आणि किती क्वांटिटी मध्ये केला जातो हा प्रसाद? शेवटपर्यंत इथे असतो म्हणजे दर्शनाचा येतो, त्या शेवटचा भक्त दर्शन घेईपर्यंत त्याला प्रसाद मिळेपर्यंत चालू असतो आपला प्रसाद। प्रसाद चालू असतो। तर यंदा कोणचा आहे? यंदा सचिन रमेश दाऊ आणि त्यांच्या परिवारातर्फे हा प्रसाद पाचव्या मालेवर आहे, म्हणजे शेवटचा भक्त प्रसादचा लाभ घेण्यापर्यंत हा प्रसाद असते, म्हणजे क्वांटिटी त्या प्रहा तिथपर्यंत आपण सेवा करत राहायची असं आहे। साबुदाण्याची खिचडी आहे सगळा हातावरचा अंदाज मिठाचा आणि रात्री 4-5 वाजल्यापासून हा सर्व कार्य सुरू असते ना आपला? दर्शन घेऊन जाईपर्यंत प्रसाद चालू असतो। हा म्हणजे रात्रीपर्यंत त्याला धंदा वगैरे काही नाही, सतत चालू असतो। चापण असतो ना? चापण साबुदाण्याची खिचडी आणि शिरा सुद्धा आहे, चहा सुद्धा आहे आणि या दादांनी सर्व बनवलं आणि आई मदतीला आहे। नैवेद्यासाठी चालवलं नाही, नंतर मग थोडा प्रसाद सुरू होईल। सर्व भाविक बघा थांबलेत, पहाटे आलेले सर्व थांबलेत ना, ये पारेकर आहेत मला वाटतंय, नाही मला वाटतंय ये 7-9 वाले पारेकर आहेत। आता बघा 6 वाजलेत आणि 4-7 पारा आता उठेल आणि 7-9 पारा बसेल, तर तो पारा चेंज कसा करतायत ते मी तुम्हाला दाखवते आहे भजन न थांबता। आईला नैवेद्य दाखवल्यानंतर बघा प्रसादाची सुरुवात झालेली आहे। ओके शिरा आणि खिचडी दिसते ना गणपतीला, हे केलास ना व्हिडिओ केलीस ना? हो मोबाईलला आले आमच्या। मामी सायराम बदलता बघा न थांबता।
हे बघा, पारा झाल्यानंतर अशी मीटिंग होते आणि याच्यामध्ये काही विषय असतील तर मांडले जातात. कोणचा काय दंड आहे, कोण येत नाही, कोण बाहेर बसते, म्हणजे असा चर्चा केली जाते विषयावरती. आता यांचं सर्व हसत खेळत चाललंय, काहीतरी चांगलं हसता खेळतं. म्हणजे कोण नाश्ता, म्हणजे कोणला उद्या नाश्ता द्यायचा आहे, कोणला परवा नाश्ता द्यायचा आहे, सर्व तारीख इथं ठरवली जाते. सर्व हे असं असते, कारण का दर पाऱ्याला चहा आणि नाश्ता दिला जातो. म्हणजे आपल्या पाऱ्याकर्त्यांपुरता पाऱ्याकरी पैसे काढून ते देत असतात. कोण बाहेर बसते, किती उशीर कोण बाहेर असते, मग त्याच्यावर दंड बसते, कोणचा किती दंड आहे, किती सर्व इथं बाहेर किती आहेत कोणाचे, इथं बाहेर मीटिंग मध्ये समजून जाते. बघा अशी नोटबुक असते, म्हणजे जो दंड एखादा माणूस भरतो त्या पैशाने आपण काय ना काय सेवा करत असतो. हा असं आहे, जो दंड असेल त्याच्याने आपण काय ना काय वस्तू घेऊन येत असतो. आमच्या मंडळाकडनं, हा मंडळातर्फे चार ते सहा पारा. नेहमी खाताना दिसणारा आपला भावेश. ए सागर, मी काय बोलते, सागल्यावर दंड तुम्ही ठरवला, हे जे अभंग वगैरे बोलत नाही त्यांच्यावर पण तुम्ही दंड काय मारला पाहिजे त्यांच्यावर. तर यावर्षी तर नाही बोलले, नुसते ते स्टाईल मारायला येतात ने बघ. आणि नाश्ता करतात मोठे मोठे सॅमसंगचा फोन घेऊन नंतर येतात. आई तू लाईट करतो, आम्हाला काहीच समजत. नाव का तुमचा? एमलता. आपले सर्व व्हिडिओ बघतात. हमलं तर कडू सोनारी, सोनारी पंचवटी मध्ये राहता कडू. आपले याची विशालची मम्मी, विशाल कडूची मम्मी. ओके, धन्यवाद. ड्युटी चेंज झाली. 7:30 वाजून गेलेत आणि आम्ही आता आलो घरी. आणि या ब्लॉगमध्ये तुम्ही काय काय बघितलात? पहिला तर कापूर लावायला गेलो होतो. दरवर्षीप्रमाणे 5व्या आणि 7व्या मालेला जात असतात सर्व महिला. माणसे होत, मला पण जायला लागते. आणि दुसरा, आपल्या प्रसादाविषयी सर्व माहिती आणि पाऱ्याविषयी थोडी माहिती. तर पाऱ्याविषयी मी प्रॉपर व्लॉग गेल्या वर्षी टाकलेला आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, जाऊन नक्की बघा. आणि हा व्लॉग इथपर्यंत, छोटासा व्लॉग करूया एंड. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. टिल देन चॅनलवर ते सबस्क्राईब नाही करत, मग अशी तू सांगत नाही ना, मग ते सबस्क्राईब करा मागत नाही. सबस्क्राईब करा नक्की. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला, आता मला जिमला जायचं आहे. जिम चालू केले, पद्धतशीर प्रॉपर कंटिन्यू जिम चालू केले, तर जिमला चाललोय. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या, द्रोणागिरी माते की जय.